नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठलीही शंका, जर तुमच्या मागं आडापिडा असो, साडेसाती असो, लक्ष्मी बांधण असो, गेरमाळविषयी शंका असो, चेड्यागोट्यांविषयी शंका असो, तंत्रमंत्रांविषयी शंका असो, कुठलीही शंका जर तुम्हाला कौल लावून बघायचा असेल, देवाला प्रसाद लावून बघायचा असेल, तर डिप्रिशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय आटे दिलेले आहेत त्या आटे वाचून मला कॉल करा, अन्यथा नसला केला तरी चालेल. मित्रांनो, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, चेडागोटा असो, दिवींचे शिपाय असो, दिवींचे राखणदार असो, देव असो, दिवींविषयी अशी गुपित माहिती कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्याने दिली नाही. अशी माहिती देण्याचं कार्य हे मात्र शोध अस्तित्वाचं हे चॅनलच करत असतं. आणि तुम्हाला कुठल्याही माहितीपासून तुम्ही वंचित राहिलं नाही पाहिजे. प्रत्येक देवाधर्माविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. परडीची उत्पत्ती कशी झाली किंवा काठीची उत्पत्ती कशी झाली, देवी का काठी घेते, का कवड्याच्या माळा घातल्या जातात, काय वेगळे वेगळे अशी गुपित माहिती कुणीही कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्यांनी दिली नाही. येडाईचं गंगाळ का भरलं जातं वगैरे वगैरे, असे कुठलाही इतिहास असो, कुठलीही गुपित माहिती असो, हे सांगण्याचं देखील कार्य हे शोध अस्तित्वाचं ह्या चॅनलनं केलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती कळत राहूयात आणि तुम्ही ह्या माहितीपासून वंचित राहू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका विचारायचं असेल, देवांविषयी असो, वाऱ्यांविषयी शंका असो, चेड्यागोट्यांविषयी असो, तंत्रमंत्रांविषयी असो, कर्णीविषयी असो, भानामतीविषयी असो, कुठलीही समस्या देवाला कौल लावून बघायचा असेल, देवाला काय प्रसाद लावून बघायचा असेल, तर डिप्रिशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय आटे दिलेले आहेत ते आटे वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. काही लोकांनी मला पर्सनली फोन केला, काही लोकांनी मला मेसेज केले, तर काही लोकांनी मला यूट्यूबवर व्हिडिओवर मला खाली कमेंट देखील केले की दादानो, आजचा टॉपिक असणार आहे घरातल्या घरात देवाची बांधणी. कर्ज वाढले असेल किंवा कुठलीही तुमच्या मागे निगेटिव्ह ऊर्जा असेल, कुठलंही काम तुमचं बनत नसेल, कुठल्याही गोष्टीपासून तुम्ही पुढं जात नसाल, काय ना काय बनल्यासारखं वाटत असेल, तर कुळदेवताचा, इष्टदेवताचा, ग्रामदेवताचा, ज्या देवावर तुम्ही श्रद्धा ठेवताय, त्याच्या घरातल्या घरात बंधन कसं करावं, म्हणजेच की बांधी कशी बांधावी, मी तुम्हाला ह्या टॉपिकवर आजचा व्हिडिओ समजून सांगणार आहे. मित्रांनो, हे करण्यासाठी काही लोक बुवा बाबाकडे जात असतात, कोण आराध्याकडे जातं, कोण झुक्तीकडे जात असतं, ज्याच्या अंगात वारा असेल त्या गोष्टी तुम्हाला सांगत असतात की घरामध्ये कुळदेवतेचा भाग बांधा, देवाला एखादी विच्छा मागा, आणि ती विच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या शस्त्रात जावा जिथं त्या देवीची तुम्ही विच्छा मागितले, तिच्या गादीला जावा आणि काय असेल ते मागितलेला मानपान तिला द्या. सहकुटुंब सहपरिवार जाऊन तिला दिल्यानंतर ती तुमची मनातली विच्छा पूर्ण बी करते, जी काय तुमची राहिलेली विच्छा आहे ते देखील तुमची ते पूर्ण, अशी काय मान्यता आहे. आता जर तुम्ही कुठल्या बुवा बाबाकडे गेला असाल किंवा कुठल्या देवाकडे, देवाचं भक्तजाकडे गेला, तर तुम्हाला साधारणपणे बांधी करण्यासाठी मित्रांनो 5,000, 10,000 किंवा 2,000, 3,000 त्याच्या त्याच्याप्रमाणे मोजावे लागतात. काही लोकांना शक्य होत नसतं, काही लोकांना जरी कुठल्या शस्त्रात गेलं, कुठलं काय बंधन असेल ते काढण्यासाठी गेलं, तर काही लोकांना काय काही वेळेस फरक देखील पडून येत नाही किंवा उलटं सुलटं होऊन जातं. त्यासाठी घरातल्या घरात बांधणी कशी बांधावी हे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, एक तोडका मी तुम्हाला सांगणार आहे. हा तोडका फुल जालिम असणार आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. जेव्हा आमच्याकडे काही शिष्य माझ्याकडे बघायला येतात किंवा काही लोक माझ्याकडे बघायला येतात, तर मित्रांनो साधी सोपी आणि मी घरामध्ये बांधी कशी बांधावी देखील मी त्यांना काही वेळेस फोन केल्यानंतर मी सांगितलं देखील आहे. पण आज मित्रांनो हा तोडका तुम्ही संपूर्णपणे वापरा, करा. 100% कुळदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता किंवा तुमच्या मनातून तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्याचा जरी भाग बांधला तर त्याचा दृष्टिकृपा आशीर्वाद राहतं. हे जे फायदे आहेत की मित्रांनो, तुमचं लग्न होतं, ज्याचं लग्न ठरत नसेल शुभ कार्य होतं, कर्ज जे वाढलेलं असेल ते कमी होऊन जातं, पैसा पाणी टिकत असं तर पैसा पाणी टिकतं, काही मनातल्या विच्छा असतात, नोकरीविषयी शंका असते, ती देखील तुमची पूर्ण होऊन जाते जेव्हा तुम्ही देवीचा भाग बांधतात तेव्हा. कारण ह्याला म्हणलं जातं मित्रांनो विच्छा आहे की काय लोक ह्याच्यासाठी 5,000, 10,000 असे शुक्ल घेतात, पैसे घेतात आणि मित्रांनो तुम्हाला बांधी देतात. पण घरातल्या घरात जी बांधणी बांधल्यानंतर मित्रांनो भरपूर तुम्हाला फायदे भेटणार आहेत आणि मित्रांनो खर्च देखील तुम्हाला कमी येणार आहे. मी साहित्य सांगणार आहे, काय काय लागणार आहे, वेळ सांगणार आहे, कधी बांधावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर टॉपिकवर वेळ न घालता मित्रांनो व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. तुमच्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी कुळदेवी, कुलदेवी, देवता यांची कृपा होण्यासाठी मित्रांनो, बंधनातून मुक्त होण्यासाठी लग्न न होणे, पतिवादातील वाद होणे, अत्यंत वाटणे, नोकरी न लागणे, आर्थिक बंधन, कर्ज वाढत जाणे, अशा विविध कारणासाठी एक सोपा उपाय व सोपा तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे. लोक 1,000 रुपये घेतात, काय काय लोक 2-2,000 तर 5,000, 6,000, 10,000 ह्या गोष्टी घेतात आणि तुम्हाला असं असं करा ते
करा म्हणून सांगतात. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे, काय काय बांधणीसाठी साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम हिरवे पिवळे लाल यातील एक कपडा घ्यायचा आहे. खायाची पाने 3 किंवा 5 घ्यायची आहेत. एक नारळ घ्यायचा आहे. उटीचे साहित्य घ्यायचं आहे, जसे की हळद, कुंकू, बदाम, खारी, खोबरे वगैरे वगैरे. देवाचं सामान ज्याच्याकडे विकायला असतं तर ते तुम्हाला ते देऊन जातात. 101 रुपये किंवा 11 रुपये त्याच्यामध्ये टाकायचे. तांदूळ आणि मित्रांनो गहू 2 मूठ घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायची. भाग बांधण्याची पद्धत मित्रांनो, कुलदेवी, कुलदेवताचा वार किंवा अमावस्या, पौर्णिमा इत्यादी शुभ दिवस पाहून वरील सगळे साहित्य एकत्र घालून संध्याकाळी आंघोळी करून देवापुढे पाटावर कापड आतरावे मित्रांनो. त्यावर तांदूळ ठेवून तांदळावरती नारळ ठेवायचा असून नारळावरती रुपये ठेवून त्यावर पान सुपारी ठेवा. नारळाच्या बाजूला उटीचे साहित्य ठेवून हळद, कुंकू, गुलाल, भंडारा वाहून देवाची अडचण इच्छा आहे ती अडचण बोलावी आणि देवाला आग्रह करावा. हे केल्यानंतर हे जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल, माझं हे सगळं काम होईल, तर सहकुटुंब व सर्व परिवार तुझ्या दर्शनाला येईल आणि तुझा काय मान पण असेल. कोण म्हणते की मी वेगवेगळ्या प्रकारचे काय काय लोक नवसं मागून घेत असतात की मी शिरा वाटेन, मी ओटी भरेन किंवा वेगवेगळा मी तुझा अभिषेक करेन. तसं तुमच्या इच्छेनं काय मागून घ्यायचं असेल ते मागून घ्या. जेव्हा माझी इच्छा पूर्ण केल्यानंतर मी तुझ्या मंदिराला येईल, सहकुटुंब सपरिवार येईल आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला करेन असं तुम्ही मागून घ्यायचं. एकत्र घालून कोठेतरी भिंतीला किंवा देवाऱ्याजवळ बांधून ठेवावे. त्या वस्तूला कुलदेवीचा भाग बांधलाय तुझ्या म्हणून प्रार्थना करायची. जो त्रास होतो त्यातून मुक्त कर, मार्ग दाखव म्हणून अगरबत्ती दिवा ववाळून कुलदेवी नाव घेऊन तो कोठेतरी बांधावा. देवाच्या बाजूला कुठेतरी ठेवावा. त्याला रोज संध्याकाळी अगरबत्ती लावणे तुमचा मार्ग मोकळा झाला, जर तुमची प्रगती झाली, जर तुमची इच्छा पूर्ण झाली, जर तुमच्या पैशातून तुम्हाला बरकत येऊ लागली, सगळा मार्ग रिकामी झाला, एक एक तुमचं काम होऊ लागले त्या भागामुळे मित्रांनो, तर ते भाग तसाच घ्यायचा आणि ज्या देवीसाठी तुम्ही मागितलेला, ज्या देवीला तुम्ही मागितलेला, ज्या कुळाच्या देवीला तुम्ही मागितलेला आहे, ज्या देवीपासून तुमचं हे सगळं झालेलं आहे, होत आहे, तर मित्रांनो ते सर्व गतुडं घ्यायचं. जे बांधलेलं सगळं साहित्य सगळं घ्यायचं, लाल कपड्यात बांधलेलं असेल तर ते घेऊन मित्रांनो कुळदेवतीपाशी जायचं. जे तुम्ही मागितलेलं नवस असेल ते नवस मित्रांनो देवाला बोलायचा. जे कुणी अभिषेक मागतं तर कुणी मी असा असा कार्यक्रम करतो किंवा मी सवासण्या तिथं जीव घालतो, मी गरीब लोकांना असं असं वस्त्र दान करतो, हे असं असं काही पद्धत लोक मागून घेत असतात. आणि मित्रांनो ते झाल्यानंतर ते गतुडं घ्यायचं आणि ते कुळदेवतापाशी ठेवायचं. जे तुमची इच्छा मागलेली आहे ते इच्छा तुमची पूर्ण झालेली असेल तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी देवीला द्यायचे, ओटे वगैरे भरायचे मित्रांनो. हे झाल्यानंतर तुमची कुठलीही इच्छा असो, ते देवी कुळदेवता असो किंवा भाग बांधणे असो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतात. हळूहळू तुमचे कामं व्हायला सुरुवात होत असतात आणि तुम्हाला मित्रांनो 6 महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट देखील बघायला मिळतो. तर मित्रांनो जर तुम्ही जाताय बघण्यासाठी, त्या लोकांनी जर तुम्हाला भाग बांधण्याची पद्धत सांगितलेली असते, कोण वाऱ्यामध्ये पद्धत सांगतं की असा असा माझा 1 रुपयाचं नाणं घे, लाल कपडा घे, नारळ घे, असा अशा प्रकारची 3 रस्त्याची माती घेऊन बांध, तर मित्रांनो काय काय वेळेस बघा. तुम्ही भाग जरी बांधला किंवा माझा चॅनल यूट्यूब चॅनल मधले व्हिडिओ बघताय तरी तुम्ही भाग बांधला आता हे व्हिडिओ बघून, तरी काय काय लोकांना फरक पडत नाही, काबर पडत नसेल. तर मित्रांनो बघा काय काय वेळेस कसं असतं, काय काय लोक शेताच्या वादातून म्हणा किंवा पैशाच्या वादातून म्हणा किंवा आजूबाजूच्या भांडणातून म्हणा, काय काय लोक मित्रांनो पूर्वीचा राग डोक्यात ठेवून म्हणा काळी जादू करण्याचा प्रयत्न करतात. काय लोकांना हे पण आढळून आलेलं आहे की लोकांनी भरपूर देव म्हणले की देवऋषी पण केले, भरपूर प्रमाणे उतारे केले, पातारे केले, भरपूर प्रमाणे काही केलं पण काही लोकांना फरक पडत नाही. मग या भागचा फरक पडू शकतो का? तर मित्रांनो बघा, हा भाग म्हणजे तुम्ही देवाला रास्ता मागताय तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी. जी माझ्या मागे आडा पिडा साडेसाती दलिंद्री काय लावली असेल, कर्जातून मुक्त कर, लग्न होऊ दे किंवा शुभ कार्य घडून येऊ दे, कर्ज वाढलं नाही पाहिजे, लिमिट प्रमाणे कर्ज राहिलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारे माणूस इच्छा मागतो आणि भाग बांधणी हे करत असतो. तर मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला होण्यासाठी किंवा तुम्हाला हे जे संकट असतील करणीचे, भानामतीचे, हे संकट जर तुम्हाला असतील तर ह्या गोष्टी तुमच्या पर्यंत चालून येऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे. दिवा लावायचा, कापूर जाळायचा आणि मित्रांनो लिंबाभोवती रिंगण टाकायचं, नारळ समोर ठेवायचा आणि डोळे मिटायचे. हा उपाय अमावस्या किंवा पौर्णिमाला करून बघायचे. जर तुमच्या घरामध्ये निगुटी ऊर्जा असेल तर डोळे जापायचे. आणि मित्रांनो ज्या कुळदेवताचा असो, इष्टदेवताचा असो, ग्रामदेवताचा असो, ज्या देवांविषयी तुम्ही भक्ती करताय किंवा कुळदेव पहिला अधुगरित असतो आपल्यासाठी मित्रांनो, त्याचा देखील तुम्ही मंत्र जप करून 21 वेळा मंत्र जप करायचा. आणि माझ्या मागे जे आडापिडा आहे, साडेसाती आहे, आई साहेब ते दाखव मला, हे करत असताना
घर पहिला स्वच्छ करून घ्या मित्रांनो, गोमूत्र गुलाबाने सर्वेकडनं शिपडून घ्या घराभोवती. जर तुमच्या मागे आडापिडा साडेसाती दलेंद्री किंवा कुठल्याही प्रकारचे काळी जादू वापरले असेल तर तुमच्या मित्रांनो डोळ्यासमोर मिटल्यानंतर 21 वेळा मंत्र म्हणल्यानंतर एखादी ऊर्जा असल्यासारखी वाटती, धक्का दिल्यासारखी होती, वेगवेगळं काहीतरी भास होतं आणि डोळ्यासमोरनं काहीतरी गेल्यासारखं, घरात काहीतरी असल्यासारखं जर तुम्हाला असं वाटत असेल, काहीतरी वेगळं काहीतरी वाटत असेल तर मित्रांनो निगेटिव्ह ऊर्जा ही तुमच्या घरामध्ये आहे. मग आता मग भाग बांधला तर चालतो का? सर्वप्रथम मित्रांनो भाग बांधला तर चालतो, तुम्हाला त्याच्यामध्ये गुण देखील भेटतो. भाग बांधणे म्हणजे तुमचा देव रास्ते मोकळे करतो. जर तुमच्या रास्ते मोकळे झाले नसतील, जरी तुम्ही पैसे घालून जर तुमचे रास्ते मोकळे केले नसतील तर हा भाग बांधावा. योग्य प्रमाणे गुरु भेटत असतो, योग्य प्रमाणे तांत्रिक भेटत असतो आणि तुमचे योग्य प्रमाणे चांगले देखील होत असतं. मित्रांनो हे भाग बांधण्यासाठी किंवा हात तोडगा सांगण्यासाठी, उपाय सांगण्यासाठी काही लोक बुवा बाबाकडे जातात आणि ज्याच्याकडे पैसे नसतात ते पैसे देऊ शकत नाही, किंवा ते भागाचं सामान जरी सांगितलं तर वेगवेगळ्या प्रकारे काही लोक 1100-11000 रुपये दक्षिणा देखील ठेवतात. तर घरच्या घरी हा उपाय करा. हे करत असताना सगळीकडनं गोमूत्र टाकून सगळ्या गोष्टी मित्रांनो बाजारमध्ये उपलब्ध तुम्हाला भेटून जातात. हे करत असताना गोमूत्र गुलाब पाणी सगळीकडनं शिपडून घ्या, भाग बांधा. मित्रांनो अमावस्या किंवा पौर्णिमा दिवशी हा भाग बांधलेला कधीही शुभ मानला जातो. त्या टायमाला देवाच्या आणि मित्रांनो शिपायांच्या ह्या शक्त्या उग्र असतात आणि काम करायला सुरुवात देखील करत असतात. एखादं शुभ कार्य बघून, देवीचा वार बघून हा भाग बांधला तरी चालतो, ह्याच्या अटी काही नाहीत. हे करत असताना मित्रांनो सगळं साहित्य तुम्हाला बाजारमध्ये भेटून जात असतं, हे साहित्य वापरा. कुणाला काही शंका असेल तर डिप्रेशन बॉक्समधली मित्रांनो काही आट्या असतील त्या आट्या वाचूनच मला कॉल करावा. काही लोकांना मित्रांनो हे करू शकत नाहीत, काही काही लोकांकडे पैसे नसतात म्हणून हा तोडगा मी सांगितलेला आहे. हा तोडगा मित्रांनो जालिम आहे, पूर्वीपासून चालत येणारा हा तोडगा आहे आणि असाच तोडगा तुम्हाला प्रत्येक बुवा बाबा हा सांगत असतो आणि तुमच्या मागचे जे संकट असतात ते उघड करत असतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठलीही शंका मला विचारायची असेल, लक्ष्मी बांधणीविषयी शंका असो, चेड्या गोट्यांविषयी शंका असो, कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल, देवाला कौल लावून बघायची असेल, जर तुम्हाला काही देवापाशी बघण्याचं कार्य करायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर देखील दिलेला आहे, काय आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचून मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. मित्रांनो बाजारमधून वस्तू जे सांगितल्या तेवढ्याच वस्तू घेतल्या पाहिजे आणि ते आणि योग्य प्रमाणे केली पाहिजे. ज्यांना कुळदेवतेचा मंत्र माहीत नसेल किंवा देवाचा मंत्र माहीत नसेल तर एखाद्या जुन्या व्यक्तींना कुणाला तरी विचारून कुळदेवताचा मंत्र घ्या. जसं की मित्रांनो ओम श्री कुळदेवताय नमः, ओम श्री अष्टदेवताय नमः, ओम श्री कुळदेवाय नमः हा जरी मंत्र म्हणला तरी चालतो मित्रांनो. फक्त मनामध्ये भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि मित्रांनो हे सर्व करत असताना देव हा भक्तीला बघून येत असतो, श्रद्धेला बघून तुम्हाला आशीर्वाद देत असतो. हा देखील तुम्ही शब्द माझा लक्षात ठेवला. अमावस्या पौर्णिमा किंवा मित्रांनो एखादा शुभ दिवस बघून तुम्ही हे कार्य केलं पाहिजे, भाग बांधला पाहिजे. जेव्हा तुमचं हे कार्य संपन्न होतं, जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतात त्या टायमाला जे बांधलेलं गतुड असतं मित्रांनो लाल कपड्यामध्ये किंवा हिरव्या लाल कपड्यामध्ये बांधलेलं जे असतं, पिवळ्या कपड्यामध्ये बांधलेलं जे असतं सामान सगळं हे साहित्य, तर ते गतुड घ्यायचं. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल, तुमचे कामं झाले तर त्या कुळदेवतापाशी ठेवायचं आणि जी तुम्ही मागितलेली इच्छा असेल मित्रांनो ती इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे. ह्यालाच भाग बांधणे म्हणतात. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही मित्रांनो. ज्याला कोणाला समजलं नसेल मित्रांनो त्यांनी रिपीट एकदा व्हिडिओ बघा, एका वहीवर लिहून घ्या, साहित्य वहीवर लिहून घ्या, बाजारात जावा, हे साहित्य आणा आणि शुभ कार्यावर हे कार्य करा. तुमचं देखील संपन्न होऊन जातं, तुमचे कार्य सगळे रिकामे होऊन जातात, रस्ते खोलायला चालू होतात मित्रांनो. अडचणी आडापिडा साडेसाती ही सगळी काही निघून जातील, तात्पुरतं फरक तुम्हाला पडतो. त्याच्यानंतर जर तुम्ही इच्छा मागून घेतली तर या गोष्टी होत असतात. आता काही लोकांचे देखील काय म्हणतात, दादा माझं मी एवढं करतोय माझं होतच नाही, मी तेवढंच करते माझं होतच नाही. तर तुमच्या मागे जोपर्यंत घाण असती त्या घाणीमध्ये देव नांदत नसतो, कुळदेवतेला बांधलेला प्रकार असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला उजबुरून येत नसतात, ह्या गोष्टीचे तुम्हाला फायदे होत नसतात, ह्या गोष्टीचे उलट तुम्हाला नुकसान होत असतात. जसं की मी एका शस्त्रा तर गेले, कुठल्या देवाकडे गेले, त्याच्या पाया पडले, त्याला वेगवेगळ्या प्रकारे भक्ती केली, उलट होऊन जातं सगळं. जर पूजा केली तर उलटं होतं, उलटं त्रास जास्त होतो. आपल्याला काय वाटतं देव परीक्षा घेतो, तर मित्रांनो तसं नसतं. काय काय वेळेस देव परीक्षा फक्त जो माणूस देवाला समर्पित आहे, भरपूर समर्पित आहे, त्याचाच देव कठोर हे मात्र परीक्षा घेत असतो. आपलं कसं असतं मित्रांनो, हा देव नाही पावलं की त्या देवाला जात, देव नाही पावलं की ह्या देवाला जा, ते नाही तर ते उद्या, ते असं होत असतं मित्रांनो. त्यासाठी एवढं परीक्षा आपला देव घेत नसतो,
थोडक्यासाठीच देव आपली परीक्षा घेत असतो. हाडा माणसाचं शरीर आहे, आपण संत नाही, संतांच्या भरपूर परीक्षा देवांनी घेतलेल्या आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो, हा उपाय करत असताना तुम्हाला त्रास होत असताना तुम्ही जाणकार व्यक्तीकडून किंवा तुम्हाला कोण भेटला नसेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, मला कधीही कॉन्टॅक्ट करा, नंबर डिप्रेशन बॉक्समध्ये दिलेला आहे, आठे वाचून मला कॉल करा, तुमच्या योग्यप्रमाणे कौल घेऊ. तुमच्या मागं काय आडापिडा, साडेसाती, दलिंद्र आहे ते देखील पाहिलं जातं, बघितलं जातं आणि योग्यप्रमाणे सांगितलं जातं. छाती टोकून सांगतो मित्रांनो, खऱ्यावर माहिती देणारा शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल आहे. पटलं तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, नाहीतर मित्रांनो दुसरे भरपूर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत ते देखील बघून तुम्ही उपाय केला तरी चालेल. माझा उपाय मित्रांनो तांत्रिक पद्धतीचा असतो, वडील झाल्या माणसांचा असतो, माझ्या गुरूंनी दिलेल्या मला ज्ञानातल्या गोष्टी असतात आणि ज्यांना आलेले अनुभव असतात त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो आणि दाखवत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल, माहिती घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, कॉल करा. आई राजा उदे उदे सदानंदीचं उदे उदे लिहायला मात्र विसरू नका. बोल मांडरच्या काळोबाईचं चांगलं, सुरूरच्या दाऊजी पाटलाचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. जर तुम्ही कुठल्या देवाविषयी श्रद्धा ठेवत असाल चांगलं उद्या उद्या लिहायला मात्र कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा नक्की भेटूया.